मित्रों सप्रेम जय भीम, एक अतिशय महत्त्वाची बातमी मी आपल्याला सांगण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे। भीमा कोरेगाव विजय स्तंभ या ठिकाणी आता राज्य सरकारची एक समिती गठित झालेली आहे। माननीय जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली भीमा कोरेगावचा उत्सव यापुढे होणार आहे। या समितीमध्ये समाज कल्याणचे अधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक यांच्यासह इतर विविध विभागांचे कर्म अधिकाऱ्यांचा समावेश आहे। आणि ही पहिली शासकीय समिती आहे जी आंबेडकरी उत्सवाला मूर्त स्वरूप देणार आहे। भीमा कोरेगावचं राष्ट्रीय स्मारक व्हावं या संदर्भामध्ये हे फार मोठं पाऊल पडलेलं आहे। भीमा कोरेगावच्या उत्सवाचं राष्ट्रीय स्वरूप करण्यासंदर्भात हे फार मोठं पाऊल उठलेलं आहे। आज माननीय सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या मंत्रालयामध्ये दालनामध्ये झालेल्या बैठकीमध्ये हा अंतिम निर्णय घेण्यात आलेला आहे। या संदर्भामध्ये भीमा कोरेगाव शौर्य दिन समन्वय समिती आणि रिपब्लिकन युवा मोर्चाच्या वतीनं गेल्या काही वर्षापासून, विशेषतः गेल्या काही महिन्यापासून सातत्यानं मागणी करण्यात येत होती की भीमा कोरेगावचं नियोजन हे कोणत्याही खासगी निमखासगी समित्यांकडनं न होता ते शासनामार्फतच झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती झाली पाहिजे। ती मागणी आज राज्य सरकारनं मंजूर केलेली, त्याबद्दल मी राज्य सरकारचं धनंजय मुंडे आणि सर्व प्रशासनाचे आभार मानतो। आपल्या सर्वांचा उत्सव हा राष्ट्रीय उत्सव झालाय तर आपल्या सर्वांना सुद्धा धन्यवाद देतो। 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव शौर्य दिनासाठी आपण सर्वांनी कोणताही समज मनामध्ये गैरसमज न ठेवता यावं। जय भीम, जय भारत।